दुश्मन ना करे, दोस्त ने ऐसा काम किया है जिंदगी भर लिए बदनाम किया है, असं एकनाथराव खडसे यांनी फडणवीसांना टोला लगावलेला आहे। देवेंद्र फडणवीस यांना त्यांच्या राजकीय जीवनात माझी मोलाची मदत त्यांना झाली होती। विधानसभेत देवेंद्र फडणवीस मागच्या 5 टेबलच्या नंतर बसत होते, मीच माझ्या जवळ घेऊन फडणवीस यांना बसवले। विधानसभेत वारंवार देवेंद्र फडणवीस यांना बोलण्याची संधी मी त्यांना दिली आहे। त्यांना प्रदेशाध्यक्ष बनवण्यास सर्वांचा नकार होता। मुंडे साहेबांच्या आग्रहास्तव मी त्यांना संमती देत तेव्हा ते प्रदेशाध्यक्ष झाले। त्यामुळे मी मित्रत्वाचं नातं जोपासलं तरी त्यांनी माझ्या मागे एक षडयंत्र कुंभार रचले, मुख्यमंत्री पदावरून मागे ठेवण्यात आले। यावरूनच एक गाणं मला या कार्यक्रमात आठवलं, दुश्मन ना करे दोस्त ने ऐसा काम किया है जिंदगी भर मुझे बदनाम किया है, असं वक्तव्य एकनाथ खडसे यांनी केलंय। देवेंद्र फडणवीस यांना त्यांच्या राजकीय जीवनामध्ये माझी सर्वात मोलाची मदत झालेली होती। जेव्हा विधानमंडळामध्ये देवेंद्र फडणवीस 5व्या क्रमांकाच्या टेबलवर बसत होते, मीच त्यांना माझ्या मागच्या टेबलवर बसवण्यास मदत केली। वारंवार त्यांना विधानसभेमध्ये बोलायला संधी दिली। त्यांना प्रदेशाध्यक्ष करण्यासाठी सर्वांचा नकार होता, पण मुंडे साहेबांच्या आग्रहास्तव मी सहमती दिली आणि माझ्या सहमतीसाठी ते अडून पडलेलं होतं। असे अनेक विषय मी आहेत की देवेंद्रजींना या ठिकाणी मदत करण्याची भूमिका मी सातत्यानं घेतली। अगदी मला त्या ठिकाणी देवेंद्रजी मुख्यमंत्री झालेत, मी त्यांचं स्वागतच केलं। अशामध्ये असताना सुद्धा देवेंद्रजींनी माझ्या मागे अशा स्वरूपाच्या चौकशा लावणं, बदनाम करण्याचा प्रयत्न करणं, त्या ठिकाणी भूमाफी आपल्या देवेंद्रजींना ज्यावेळेस फोटो दाखवला त्यावेळेस मी म्हटलं होतं, दुश्मन न करे ऐसा काम तूने किया है जिंदगी भर के लिए मुझे बदनाम किया है। म्हणजे जे माझ्या दुश्मनानं केलं नसतं असं काम तुम्ही घडून दाखवलेलं आहे आणि आयुष्यभरासाठी बदनाम करण्याचा तुम्ही प्रयत्न केलेला आहे, असं मला उत्स्फूर्तपणे ते गाणं सुचलं होतं। देवेंद्रजींच्या बाबत नेहमीच मागच्या कालखंडामध्ये आदर ठेवलं, परंतु वारंवार असा छळण्याचा प्रकार का होतोय हे माझ्या अजून लक्षात आलेलं नाही आहे। ज्या माणसाला मोठं करण्यासाठी मी प्रामाणिक प्रयत्न केला, ज्याला मदत करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केला, अगदी त्यांना ज्या ज्या वेळेस काही आवश्यकता भासली तर विधानमंडळामध्ये माझा अधिकार होता। मी विरोधी पक्षनेता। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी।